नमस्कार, मी परेश कुडू सर, परेश कुडू अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं पुनश्च एकदा हार्दिक स्वागत. प्रत्येकाची इच्छा असते की माझं भविष्य हे उज्ज्वल घडावं, माझ्या आयुष्यामध्ये कुठल्याही टंचाई नको होत. असं सुजलाम सुफलाम आयुष्य बनवायचं असेल तर त्यासाठी योग्य गोष्ट आहे ते म्हणजे यशस्वी करिअर. आणि या यशस्वी करिअरचा मुख्य पाया आहे 10वीनंतर घेतलेला निर्णय. हा 10वीनंतरचा निर्णय खूप महत्वाचा आहे, कारण प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनामध्ये इयत्ता 10वीला शिकत असताना किंवा शिक्षण पूर्ण झाल्यानंतर प्रवेश घेण्यापूर्वी मनामध्ये असतं की मी काय करू, मी कुठे ऍडमिशन घेऊ, मला नक्की काय बनायचं आहे, हे अनेक सारे प्रश्न त्याच्या मनामध्ये असतात. कारण आयुष्याचा हा टर्निंग पॉईंट आहे. आयुष्य कसं घडवायचं आहे हे घडवण्यासाठीच पहिली पाया किंवा पहिली स्टेज आपण ज्याला म्हणू शकतो ती म्हणजे 10वीनंतर घेतलेला निर्णय. मला काय बनायचं आहे, मला काय करायचं आहे हे मला 10वीमध्ये ठरवावं लागतं. कारण बघा, कारण हा निर्णय का महत्वाचा असतो, कारण इथे जर एखादा निर्णय चुकला किंवा दिशा चुकली तर नक्कीच जे उज्ज्वल भविष्य आपलं घडायला पाहिजे ते घडणार नाही, त्याचं नुकसान आपल्याला सहन करावं लागेल. आपण काही विद्यार्थ्यांना बघत असतो की इच्छा आहे की मला डॉक्टर बनायचं आहे, MBBS व्हायचं आहे, अशी इच्छा आहे आणि त्याने सायन्सला ॲडमिशन घेतलेलं आहे, खूप सारे पर्सेंटेज 12वीला मिळवले, परंतु त्याला नीट एक्झाम देता येत नाही. कारण का? कारण त्याला योग्य मार्गदर्शन झालेलं नसतं. कारण त्याने 10वीनंतर 11वीला जेव्हा प्रवेश घेतला त्यावेळेला PCB म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री अँड बायोलॉजी ह्या विषयांऐवजी त्याने निवडला होता PCM. त्यामुळे ॲटोमॅटिकली काय होतं, माझा निर्णय मस्त आहे, योग्य आहे, मला MBBS बनायचं आहे, ध्येय माझं आहे, परंतु त्यासाठी टाकलेलं पाऊल मात्र माझं चुकीचं निघालं. मी सायन्समध्ये ॲडमिशन घेतलं परंतु मला जो विषय निवडायला हवा होता तो माझ्याकडून झालेला नाही. अशा गोष्टीमुळे आपलं करिअर खाली येऊ नये, ते सतत उज्ज्वलित राहावं, प्रज्वलित राहावं. म्हणून मला या पुढच्या ज्या मी गोष्टी सांगतोय या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. म्हणून ज्यांनी अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांना विनंती असेल, प्लीज सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि हा व्हिडिओ मात्र तुमच्या सर्व मित्रांपर्यंत जरूर पोचवा की जेणेकरून त्यांच्यापर्यंत ही माहिती लवकर लवकर पोहोचेल. चला तर वेळ न दवडता आपण जाऊया की पहिल्यांदा आपण विचार करूया की माझी मी 10वीला आहे किंवा माझी 10वीची परीक्षा संपलेली आहे, आता मला काय करायचं आहे. यासाठी 4 स्टेप खूप महत्वाचे आहेत. 4 पायऱ्या यांचा विचार मात्र आवर्जून व्हायला हवा. तर चला आपण त्या 4ही पायऱ्यांकडे पहिल्यांदा जाऊया. पहिली महत्वाची पायरी म्हणजे पहिल्यांदा तुम्ही ठरवा की मला कोणत्या क्षेत्रात करिअर करायचं आहे. कारण 10वीनंतर खूप सारी क्षेत्र आहेत, आपण एकूण 7 क्षेत्रांचा विचार या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. तर पहिल्यांदा आपल्या ठरवावं लागेल की मला नेमकं काय बनायचं, माझं ध्येय काय, मला नक्की कुठल्या क्षेत्रातून पुढे जायचं. हे क्षेत्र निश्चित झालं, हे क्षेत्र निश्चित करणं म्हणजे पहिली पायरी आहे की माझ्या मनामध्ये फिक्स असायला हवं की मला काय करायचं. जर मनामध्ये फिक्स नसेल, कारण का फिक्स या अर्थाने म्हणतो की बहुतेक सारे विद्यार्थी असे असतात की 10वीची परीक्षा देतात, बघूया मार्क्स भेटल्यानंतर ठरवेन मी काय बनेन, मला काय करायचं आहे, म्हणजे मार्क्समध्ये डिपेंड राहतात. हे आधीच आपल्या मनामध्ये असायला हवं की मला काय घडायचं आहे, मला काय बनायचं आहे. म्हणून पहिली जी पायरी आहे की तुमचं क्षेत्र पहिलं निश्चित करा की माझं भविष्य मला कुठल्या क्षेत्रातून करायचं आहे. त्यानंतर दुसरी महत्त्वाची पायरी आहे की क्षेत्र निवडल्यानंतर आता त्या क्षेत्रासंबंधात विचार करूया की ह्या क्षेत्रात पुढे जाण्यासाठी किंवा हे घडण्यासाठी दुसरी महत्त्वाची पायरी आहे की 10वीनंतर मला काय करावं लागेल. फॉर एक्झाम्पल आपण आता विचार करूया की ही जी दुसरी पायरी आहे, उदाहरणार्थ समजा आता मला इंजिनियर बनायचं आहे, तर इंजिनियर बनायचं हे ठीक आहे, यासाठी मला 10वीनंतर काय करावं लागेल. एक पर्याय असा राहतो की मला म्हणजे मॅथमॅटिक्स, एम मीन्स मॅथमॅटिक्स हा विषय असेल, PCM किंवा PCMB पण आपण घेऊ शकतो की ज्याच्याने आपल्याला 2 स्कोप उभे राहू शकतं. म्हणजे मला इंजिनियर बनायचं असेल तर PCM हे सब्जेक्ट घेऊन सायन्स करावं लागेल सायमल्टेनियसली. किंवा अजून एक दुसरं एक त्याला पर्याय आहे की मला पॉलिटेक्निकल कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यावं लागेल, मला डिप्लोमा करावा लागेल. म्हणजे 2 पर्याय आहेत. म्हणजे हे प्लॅनिंग मला आधी करावं लागेल की जेव्हा 10वीचा रिझल्ट लागेल, मला जेव्हा ॲडमिशन घ्यायचं असेल, तेव्हा मला जर इंजिनियर बनायचं असेल तर काय करावं लागेल, हे सर्व आयोजन आधी माझ्या समोर असायला.
म्हणजे आपण पहिली स्टेप पाहिली माझं क्षेत्र निश्चित करा, त्यानंतर पाहिलं आपण की आयोजन निश्चित असायला, त्यानंतर तिसरी महत्त्वाची स्टेप, ही तिसरी स्टेप आहे, सगळेच नशीबवान नसतात, कर्तृत्ववान तर प्रत्येक जण आहे, पण कधी कधी काय होतं प्लॅन ए आपला अनसक्सेसफुल ठरतो, म्हणजे जे ठरवलंय ना त्या ठिकाणी आपल्याला ऍडमिशन भेटत नाही, मग काय करायचं? मग अशा वेळेला तिसरी जी स्टेज आहे ती तिसरी स्टेज म्हणजे आपले प्लॅन प्लॅन ए प्लॅन बी प्लॅन सी हे निश्चित असायला हवं. हे प्लॅन का असावेत की काही कारणास्तव समजा पहिल्या जे मी माझं पहिलं ध्येय होतं त्या ध्येयापर्यंत मी पोहोचू शकत नाही आहे किंवा काही अडचणी येत आहेत, मग अशा वेळेला जर माझं पहिलं ध्येय समजा अनसक्सेसफुल ठरत असेल तर त्याच वेळेला मला दुसऱ्यावरती कॉम्प्रोमाइज करता येईल का हे मला ठरवावं लागेल. कारण मला आता MBBS बनायचं आहे, हे माझं ध्येय आहे की मला डॉक्टर बनायचं आहे, मग डॉक्टर बनण्यासाठी लक्ष माझं असणार आहे MBBS, त्यासाठी मी नीट परीक्षा देणार, यशस्वी झाली अतिउत्तम, आपण MBBS मध्ये ऍडमिशन घेऊ शकतो. पण समजा एक दोन प्रयत्नानंतर समजा मी प्रत्येक वेळेला त्या मेरिट पर्यंत पोहोचू शकत नाही, मी खाली 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 येतो, मग अशा वेळेला ठीक आहे MBBS नाही पण मला BDS हा एक पर्याय आहे, म्हणजे हे मी निवडू शकतो, ते नसेल तर मग BHMS आहे BAMS आहे, असे अनेक पर्याय आपल्यासमोर असायला हवेत. ही झाली आपली तिसरी पायरी. आणि चौथी पायरी म्हणजे केवळ आयोजन कागदावरती असून चालत नाही, त्याप्रमाणे प्रयत्न असावे लागतात. म्हणजेच चौथ्या पायरीवरती तुम्ही जे पहिले ध्येय निवडले आहे प्लॅन ए जो केलेला आहे त्या प्लॅन ए साठी आता माझं कर्तृत्व काय, माझे प्रयत्न काय, आता प्रत्यक्ष त्या प्लॅन ए साठी कार्य करत राहायचं. ह्या चार स्टेप आहेत, या चार स्टेप खूप महत्त्वाच्या आहेत. पहिली गोष्ट आपण पाहिली तुमचं क्षेत्र निश्चित करा, दुसरी गोष्ट आपण पाहिली की जे तुम्ही क्षेत्र निवडलं असेल त्यासाठी 10वीनंतर काय करावं लागेल याचं नियोजन करा, तदनंतर प्लॅन ए प्लॅन बी प्लॅन सी हे आपल्याकडे असायला हवं, आणि चौथी स्टेप आहे ती म्हणजे जर प्लॅन ए यशस्वी करायचं असेल, जर माझं पहिलं ध्येय गाठायचं असेल तर त्यासाठी मला सुरुवात करावी लागेल. या चार पायऱ्या यशस्वीतेकडे आपल्याला घेऊन जाऊ शकतात. यानंतर आपण विचार करणार आहोत की असे हे जे क्षेत्र आहेत मी कुठल्या कुठल्या क्षेत्राची निवड करू शकतो, की कोणत्या कोणत्या क्षेत्रात कुठल्या कुठले स्कोप्स आहेत हे आपण यापुढे आपण जाणून घेऊया. अजूनही सांगतो जर कोणी सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका, कारण ही व्हिडिओ प्रत्येक मित्रांपर्यंत पोहोचली पाहिजे, त्यांनाही कळू द्या की 10वीनंतर काय करायचं आहे.